काशमाली थाना अंतर्गत आने वाली कमाल चौक से शनिवार बाजार की वारदात सामने आई है। इस वारदात में पाचपौली पुलिस ने आरोपी को 2 घंटे में गिरफ्तार कर लिया है। विक्रांत चिकन शॉप शुक्रवार की रात आरोपी सौरभ और अरमान शेख नामक ने कटर से दुकान का शटर तोड़कर यूनाइटेड कंपनी का वजन काटा और इलेक्ट्रिक काटा और लोहा लोखंड जब्त किया है। आरोपी चोरी कर यह सामान बेचने जा रहे थे। इसी दरमियान पुलिस पेट्रोलिंग करते समय आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस द्वारा पूछे जाने पर आरोपी ने कबूलियत दी है। आइए जानते हैं पूरा मामला क्या है। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सांकी विनोद बावनगडे व 29 वर्षे राहणार ओमनगर प्रीती कोऑपरेटिव सोसायटी नारा यांचं दुकान आहे शनिचरा बाजारमध्ये, चिकन शॉप आहे आणि त्यामध्ये जे वजन काटे वगैरे असतात ते अचानक त्यांना माहिती मिळाली त्यांच्या कामगाराकडून की दुकानाचं कुलूप तुटलेलं आहे आणि दुकानात जे सगळे वजन काटे जे किमती होते 74,500 रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 2 गॅस सिलेंडर आणि वजन काटे असा एकूण मुद्देमाल चोरीला गेलेला आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता तात्काळ त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे। अपराध क्रमांक 484/22 कलम 380 457 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याबाबत ASI रहमत शेख यांच्या DB पथकाला तात्काळ सूचना दिल्या। त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिसरामध्ये या प्रकारचे जे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता अवघ्या 2 तासामध्ये आरोपी त्या सदर गुन्ह्यातील काही मुद्देमाल एका प्लास्टिकच्या बोरीमध्ये भरून घेऊन जात असताना त्यांना मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी शनिचरा मार्केटमध्ये जे चिकनचं दुकान आहे त्यातून हा मुद्देमाल चोरलेला आहे आणि भंगारवाल्याला विकायला चाललो अशी त्यांनी कबुली दिली। त्यावरून सदर आरोपीला आम्ही अटक करून सदर गुन्ह्यात एकूण जो सर्व मुद्देमाल चोरीला गेलेला आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे, 2 सिलेंडर आहे HP कंपनीचे आणि स्कायफॉल गोल्ड कंपनीचे लाल रंगाचे पाण्याचे वॉशिंग पंप आहे, असा एक फ्लेम गन आहे, असा एकूण 74,500 रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनामानुसार हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर आरोपीची माहिती घेतली असता आरोपी हा एक नुकताच मेजर झालेला आहे, म्हणजे बाल वयात असताना सुद्धा त्यांनी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, त्याच्यावर बॉडी ऑफेन्ससुद्धा दाखल आहे, परंतु आता तो मेजर झालेला आहे। त्याला अटक करून आम्ही PCR घेऊन संपूर्ण मुद्देमाल रिकवर केलेला आहे। आरोपी सध्या MCR गेलेला आहे। आरोपी हा त्यांनी त्याचा साथीदार आहे, त्याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे, अद्याप पावे तो त्याचा साथीदार मिळून आलेला नाही, लवकरच त्याच्या साथीदारालासुद्धा आम्ही शोध घेऊन अटक सदर बनवू।